वर्ध्यात एक मोठा अपघात घडला असून ट्रकला मागून येणाऱ्या एका भरधाव कारने जबर धडक दिली। यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले। हा दुर्दैवी अपघात बुधवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास केळझर जवळ वर्धा नागपूर महामार्गावरील उडान पूलवर घडला। गजानन सरदार वय 52 वर्ष, आदेश्वर खूणकर वय 35 वर्ष, दोघेही राहणार यवतमाळ असं मृतांचं नाव आहे तर सुनील श्रावण थोटे वय 49 वर्ष राहणार यवतमाळ आणि अतुल देवीदास गोळे वय 36 वर्ष राहणार वर्धा अशी जखमींची नावं आहेत। नागपूर कडून MH40BL1942 क्रमांकाचा ट्रक कटनीवरून नागपूर मार्गे कर्नाटकला मैदा भरून जात होता। याच वेळी ट्रकच्या मागून MH29BV9597 क्रमांकाची कार नागपूरवरून यवतमाळला भरधाव वेगाने जात होती। दरम्यान कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन ट्रकला मागून जोरदार धडक दिली। यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला। जखमींना तात्काळ रुग्णवाहिका बोलवून उपचारासाठी तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे, टी न्यूज, वर्धा। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी न्यूज सोबत। शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।